इस्लामपूर शहरातील सराफी बाजारातील कोठारी गोल्ड सिल्वर ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या सोलापूर शहरातील मुमताज नजीर शेख वर्ष 62 आणि नाझिया वसीम शेख वर्ष 33 दोघी राहणार नई जिंदगी अमन चौक सोलापूर या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडील 2,58,000 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. पोलिसांनी यावेळी या दोघींना विटा पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या चोरीचा छडाही लावला. या दोघींची अधिक तपासण्यासाठी विटा पोलिसाकडे रवानगी केली आहे. 22 मार्चच्या दुपारी या दोघींनी गांधी चौकातील प्रतापचंद हुकुमीचंद कोठारी यांच्या दुकानात दागिने खरेदीच्या बहाण्याने तेथील काउंटरवरील दागिने दाखवत असताना या हातचलाखीने 15 आणि 20 ग्रॅम वजनाची सोन्याची प्रत्येकी एक बांगडी आणि 7.5 ग्रॅम वजनाचे मिनी गंठण चोरून पोबारा केला होता. ही बाब लक्षात येताच कोठारी यांनी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावर पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक प्रीतू खोकर, उपअधीक्षक मंगेश चव्हाण, निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सोलापूर येथे जाऊन या दोघींना ताब्यात घेतले. त्यांनी इस्लामपूर आणि विटा येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या कारवाईत सहाय्यक निरीक्षक हरिश्चंद्र गावडे, उपनिरीक्षक सागर गायकवाड, हवालदार दीपक ठोंबरे, आलमगीर लतीफ, सतीश खोत, वर्षा मिरजकर, पूनम खोत व सायबरचे कॅप्टन गुंडवाडे यांनी सहभाग घेतला. सागर गायकवाड अधिक तपास करत आहेत.